Don't forget to like, share and subscribe our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for updates and notifications. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल निहार कन्सल्टिंग मध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक असा विषय व्यावसायिकांसमोर मांडणार आहे जो मला नेहमी इतर माझे जे क्लायंट्स असतात, मित्रमंडळी असतात, ते विचारत असतात, तो म्हणजे सबसिडीचा खरंच नक्की व्यवसायाला फायदा होतो का। सबसिडी म्हटलं की पहिल्यांदा व्यावसायिकाचे डोळे चमकतात। कुठल्याही व्यवसायाला थोडीशी का हातभार असेना, मदत असेना म्हणून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असतील, हे सबसिडी किंवा इन्सेंटिव्ह जाहीर करत असतात। प्रत्येक आर्थिक वर्ष ज्याला चालू होतं त्याला बजेटमध्ये म्हणा किंवा इतर ज्या मिनिस्ट्रीज असतात त्याच्यामार्फत वेगवेगळ्या सबसिडीज दिल्या जातात। खूप प्रकारच्या जे सबसिडी असतात त्याच्यामध्ये मग फूड प्रोसेसिंग, कृषी विभागाची सबसिडी, एमएसएमईच्या मिनिस्ट्रीमधल्या काही सबसिडी, टेक्सटाईल मिनिस्ट्रीच्या सबसिडी, अशा खूप प्रकारच्या सबसिडीज आहेत। पण प्रश्न हा पडतो की खरोखर या सबसिडी व्यावसायिकाला फायदेशीर आहेत का, खरोखर त्याचा काही फायदा त्या व्यावसायिकाला होतो का। सर्वप्रथम हे माहिती करून घेतलं पाहिजे की सबसिडी म्हणजे नेमकं काय असतं। बऱ्याचशा व्यवसायाने वाटतं की सबसिडी म्हणजे आम्हाला फुकटची मिळणारी कुठली गोष्ट आहे, तर असं नसतं। सबसिडी ही फक्त नवव्यवसायिकाला नवव्यवसाय करण्यासाठी मिळत असते। तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करताय, त्याला एखादी मशिनरी घेतलेली आहे, बांधकाम त्या मशीन करता जे बांधकाम करत असतात त्याची मशिनरीज आहेत, इतर काही साधन सामग्री घेतलेली आहे, ती घेत असताना जे काही तुम्हाला त्रास झालेले आहेत, काही गोष्टी टाळता येत नाहीत, त्याच्यावरती थोडासा हातभार लागावा म्हणून शासन वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी जाहीर करत असतं। मग ती एखाद्या मशिनरीच्या अमाऊंटच्या काही पर्सेंटेजमध्ये असते, कधी कधी ते बांधकाम केलेलं असतं त्याच्या काही पर्सेंटेजमध्ये असते, अशा पद्धतीने ती सबसिडी मिळत असते। पण ही सबसिडी मिळण्यासाठी खूप घासाघीस करावी लागते असं तुम्ही पण प्रत्यक्षात ऐकलं असेल, करताना पाहिलं असेल, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच अलीकडच्या काळात सबसिडी मिळतात। त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर त्याचा खूप फॉलोअप, त्याचा खूप प्रकारे तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो। मग तो त्या जे ऑफिसेस आहेत त्याच्या दप्तराचे जे काही कागदपत्र असतात ते गोळा करणं असतील, फॉर्म भरणे असतील, बँकेचा फॉलोअप असेल, खूप असतं। म्हणजे एखाद्याला एखादी सबसिडी जर करायची म्हटली तर कमीत कमी वर्षातले 6 ते 8 महिने त्याच्यामध्ये जातात, आणि तेवढ्या वेळेत व्यवसायाचं थोडंसं दुर्लक्षकरण सुद्धा होऊ शकतं। पण नक्कीच मी दोन्ही बाजूने बोलेन की ह्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत। फायदा याचा कशासाठी आहे की साधारणतः आपण जर असं गृहित धरून चाललं की 1 कोटी रुपयाचा आपल्याला जर प्रोजेक्ट घालायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 लाखाची सबसिडी मिळाली तर ती नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर आहे। याचं कारण म्हणजे ती सबसिडी एकतर त्या कर्जाच्या रकमेच्या बरोबरीने तुम्हाला जमा होते आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला कर्ज कमी करत येता तर तुम्हाला कर्ज भरायचं असतं, त्यावेळेला ते सबसिडीचा नक्की तुम्हाला फायदा होतो। आणि नक्कीच यासाठी तुम्ही सबसिडीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही, हा एक मुख्य फायदा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सबसिडी केल्याचा एक फायदा असा देखील होतो की तुम्ही जे व्यवसाय चालू करत असताना जे काही खर्च केलेले आहेत, मग ते लोन करत असताना केलेले खर्च असतील, एखादी जागा येणे करत असताना केलेला खर्च असेल, इतर कुठले खर्च असतील, त्याचा जो तुम्ही खर्च केलेला असतो त्याचा थोड्याशा प्रमाणात का असेना परतावा तुम्हाला सरकार त्या दृष्टिकोनातून परत देते। एक एफडी म्हणून सुद्धा ती सरकार कधी कधी बँकेला ती वर्ग करून टाकते आणि त्याचा तुम्हाला इनडायरेक्टली का असेना फायदा होतो। आणखीन महत्वाचा सबसिडीचा फायदा हा देखील आहे की जे नवव्यावसायिक आपण ज्याला म्हणतो, नव उद्योजक जे म्हणतो, किंवा आता सरकार असं म्हणतंय की बऱ्याचशा युवकांनी युवतींनी व्यवसायात उतरलं पाहिजे, तर सबसिडी हे खरं तर एक मुख्य साधन आहे व्यवसायात उतरण्यासाठी। जे नवव्यावसायिक नव उद्योजक असतात त्यांना व्यवसायात उतरायचं असेल तर सबसिडी नक्कीच फायदेशीर आहे आणि त्यामुळे सबसिडीचा फायदा हा नक्कीच असतो। याउलट त्याचे तोटे देखील असे आहेत। मुख्य तोटा असा आहे की सबसिडी करण्यासाठी खूप वेळ जातो। म्हणजे असं नाही होत की तुम्ही सबसिडीला अप्लाय केले आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सबसिडी मिळाली। कधी कधी असं होतं की सरकारकडं किंवा राज्य सरकारकडं, केंद्र शासनाकडं तेवढ्या प्रमाणात पैसा नसल्यामुळं, तेवढ्या सबसिडीसाठी रक्कम बाजूला काढलेली नसल्यामुळं बऱ्याच वेळेला सबसिडीला वेळ जातो। कधी कधी 2 वर्ष 3 वर्ष जातात, कधी कधी स्कीमच बंद पडते आणि त्यामुळे सबसिडी जरी सँक्शन झाली तरी तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळत नाहीत। त्याच पद्धतीनं मग अशी म्हटलं तसं वेळ खूप जात असल्यामुळं व्यवसायाकडे कधी कधी एकच जर व्यवसायिकच जर सगळं करत असेल तर त्याचं पूर्ण ते व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं आणि कधी कधी व्यवसाय सुद्धा कमी होतो। हे सगळ्यात मुख्य तोटे आहेत। या व्यतिरिक्त आणखी एक तोटा असा आहे की असे देखील काही व्यावसायिक आहेत की सबसिडी मिळतात म्हणून व्यवसाय करतात।
आणि ऍक्च्युली ते व्यवसाय करत नाहीत, फक्त कर्ज थोडे दिवस काहीतरी दिवस भरतात आणि मग कधीतरी सबसिडी त्या लोनला वर्ग करून सेटलमेंट करून कर्ज नील करून टाकतात. आणि त्यामुळं हे जे बँक्स असतात, फिनान्शियल इन्स्टिट्यूट असतात, त्यांचा सबसिडी पूरक व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन अलीकडच्या काळात बदललेला आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्ही असं देखील ऐकले असेल की कधी कधी सबसिडी असून सुद्धा बँक सहजासहजी कर्ज त्या कर्जदाराला देत नाही. त्याचं कारण आहे की त्यांना असे काही वेळेला अनुभव आलेले आहेत की सबसिडी जरी मिळाली तरी व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याच्यामुळे चालवला जात नाही त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडनं. एखादा कोणतरी तो करत असतो पण त्याचा तोटा सगळ्यांना होतो आणि त्यामुळे हा देखील एक मुख्य तोटा सबसिडीचा आहे. त्यामुळे हा प्रश्न नेहमी विचारला जाईल किंवा जातो की सबसिडीचा नक्कीच फायदा आहे का. तर मी एक प्रोफेशनल म्हणून चार्टर्ड अकाउंट म्हणून की नक्कीच त्याचा फायदा आहे. जर सबसिडीचा वापर व्यवस्थित प्रमाणात केला गेला, त्याचा विनियोग व्यवस्थित प्रमाणात केला, तर तुम्हाला नक्कीच तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्या 15-20-25% नक्कीच त्याचा परतावा तुम्हाला सरकार त्याप्रमाणे देऊ शकते. सगळ्यात महत्वाचं हे पण लक्षात ठेवा की अलीकडच्या काळामध्ये सरकारनं हे देखील धोरण जाहीर केलेलं आहे की एखादा व्यवसाय सबसिडी घेऊन सुद्धा व्यवसाय धंदा करत नसेल तर त्याची सबसिडी पूर्णतः काढून घ्यायचं आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि तो सरकार आता ते पार पाडत आहे. त्यामुळे जे असे व्यावसायिक आहेत ज्यांना खरोखर सबसिडी घेऊन व्यवसाय करायचा आहे त्यांनी नक्कीच त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि अशा लोकांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण नुसते सबसिडी करून उपयोग नाही आहे, तर त्याचा व्यवस्थित जर विनियोग केला नाही तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझं यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. If you like this video, please subscribe to our YouTube channel, Nihar Consulting. Press the bell icon for regular updates and notifications.